धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया। बोलय दिवसान ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। हर्सुल तालुका त्र्यंबकेश्वर मधील सुप्रसिद्ध पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या त्र्यंबकेश्वर बरोबरच पेठ दिंडोरी सुरगाणा तालुक्यातील जलजिव्हाळा याचबरोबर वृक्षारोपण तसेच संवर्धन पशुपक्षी संवर्धन वनराई बंधारा यांच्या श्रमदानातून केलेल्या लोकचळवळीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते पोपट महाले यांना चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी क्रीडा शिक्षण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार जाहीर झालाय। हर्सुल भाग हा पूर्णपणे डोंगराळ भाग असल्याने पावसाळ्यातील पाणी जमिनीवर पडताक्षणी वाहून जाते, त्याचा कोणताही अंश शिल्लक राहत नसल्याने ते पाणी वापरात आणता येत नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात अनेक खेडोपाड्यातून लोकांच्या तसेच जनावरांसाठी पाण्याविषयीच्या समस्या निर्माण होत असून ग्रामस्थांसहित जनावरांना देखील पाण्यासाठी भटकंती करत फिरावे लागते। या उन्हाळ्यातील भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलपरिषद मिशन जनक पोपट महाले यांनी 101 वनराई बंधारा मोहीम संकल्प हाती घेऊन गाव तिथे वनराई बंधारा मोहीम सुरू करून राबवून वाहून जाणाऱ्या पाण्यावर मात केली आहे। याचबरोबर 21,000 अधिक त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये वृक्षारोपण केले असून एक झाड लेकीचे असे अनेक उपक्रम अधिपत्याखाली राबवले आहेत। या उपक्रमांची दखल घेत चिंचवडच्या सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने पोपट महाले यांना राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार जाहीर केला आहे। या पुरस्काराचे वितरण लवकरच कोरोनाच्या नियमांचे पालन करून करण्यात येईल। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी दिनकर भुसारे त्र्यंबकेश्वर। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट